क्रिकेट आणि फिल्म्स भारतीयांच्या रक्तातून वाहतात आणि जेव्हा ही दोन माध्यमं एकत्र येतात तेव्हा हाऊसफुलचा बोर्ड लागतो का झिरोवर विकेट जाते. चला आता आज जस्ट बिंचमध्ये बघूया ॲमेझॉन प्राईमचा शो इनसाईड एच सीझन 2 हाऊसफुल होतो का त्याची झिरोवर विकेट जाते. I can think of only one person who can do something like this. या शोमध्ये ना एक लाईन आहे, जो वक्त के साथ बदलते नहीं कुदरत उन्हें आगे बढ़ने देती है. सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट, बस हीच या शोची सेंट्रल थीम आहे. पॉवर प्ले लीग म्हणजेच PPLचा नवीन सीझन सुरू होणार आहे आणि त्यामुळे मैदानातलेच नव्हे तर मैदानाबाहेरचे सुद्धा सगळे नवीन खेळाडू आता पिचवर उतरले आहेत. हे टीम ओनर्स, त्यांच्यातलं पॉलिटिक्स आणि प्रत्येक वेळी त्यांनी एकमेकांवर केलेली कुरघोडी आपल्याला इथे बघायला मिळते. पैसा आणि पॉवर हे मिळवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. एक अरविंद वशिष्ठ प्लेड बाय अंगद बेदी सोडल्यास एकही कॅरेक्टर इथे सरळ आणि साधं नाही. क्रिकेट तर सोडाच हो, सगळे लोक काळे धंदे करण्यातच लागले आहेत. PPLची टीम फॉर्म करण्यापासून ते PPLच्या फायनलपर्यंत आपल्याला सगळ्या काही घडामोडी या शोमध्ये बघायला मिळतात. मैं क्रिकेट को बदलना चाहता हूं. एक कॉमनवेल्थ स्पोर्ट से ग्लोबल स्पोर्ट बनाना चाहता हूं. जमेची बाजू अशी की जरी कधी कधी आपल्याला आपण क्यू की सास भी कभी बहुती व्हर्जन ऑफ क्रिकेट बघतोय असं वाटलं ना, तरी सुद्धा प्रेक्षक म्हणून आपल्याला गुंतवून ठेवण्यात या शोचे क्रिएटर करण अंशुमन नक्कीच सक्सेसफुल झालेत. एकानंतर एक प्लॉट ट्विस्ट येत राहतात आणि त्यामुळे बघताना अगदीच मजा आहेत. जर तुम्हाला ड्रामा आवडत असेल ना तर तुम्ही डेफिनेटली हा शो एन्जॉय कराल. क्रिकेट कमी आणि पॉलिटिक्स जास्त. PPL में तुम्हें हराऊंगा ना तभी कुछ होगा. और मैं आपके PPL कमबॅक का ना रोल बॅक करवा दूं. इंटिमसी आणि शिव्यांचा भडीमार हा सीझन 1 मध्ये होता, त्यामुळे सीझन 2 मध्येही तो असणार ही साहजिकच गोष्ट आहे. पण तरी सुद्धा तुम्ही हा शो घरी बसून बघू शकता. हां, फक्त इयरफोन्स लावून आणि स्वतःच्या लॅपटॉपवर. आय कांट लेट यू किल द गेम. आता हे बघा, क्रिकेटवर शो असल्यामुळे त्यात काही क्रॉस बॅटेड शॉट, कॅचेस इन द स्लिप्स या गोष्टी तर असणारच. तसंच या शोमध्ये सुद्धा काही वीकनेसेस आहेत, पण या शोची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे यातले परफॉर्मन्सेस. आणि आमिर बशीरचा भाव साहेब तर एकदम कडक आहे आणि त्यामुळे जरी तुम्हाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नसला ना तरी हा शो बघताना तुम्हाला मजा मात्र नक्की येईल. आणि त्याचमुळे इनसाईड एच सीझन 2 इज डेफिनेटली बिंज वर्दी.